डॉक्टर जेव्हा आपल्याला लो ब्लड प्रेशर आहे असं म्हटलं जातं ते घातक असू शकतं का ओके लो ब्लड प्रेशर हा एक विकार अशा स्वरूपात नाही हा बेसिकली दुसऱ्या काही व्याधींचा परिणाम स्वरूप होऊ शकतो किंवा प्रत्यक्ष हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यामुळे होऊ शकतो जसं की तुम्ही एक मित्र कॉन्सिक्वेन्स सांगितलं की एखाद्या तरुण व्यक्तीचं म्हणजे समजा तिसीतल्या व्यक्त व्यक्तीचं ब्लड प्रेशर एकशे चाळीस बाय नव्वद आहे त्याचं हळू वयोमानाने ब्लड प्रेशर वाढत जाणार आता त्याचं एकशे चाळीस बाय नव्वद आहे तर पुढे जाऊन एकशे साठ बाय नव्वद पण जसं जसं ह्या वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे त्याच्या शरीरातल्या व्हायटल ऑर्गन्सला त्रास व्हायला लागेल ला तसं तसं ह्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर हे कमी व्हायला लागतं ला म्हणजे ज्यावेळी हृदय मी जसं मगाशी सांगितलं आहे की ब्लड प्रेशर म्हणजे कार्डियक आउटपुट गुणिले रेजिस्टन्स म्हणजे रक्तवाहिन्यांनी दाखवलेला विरोध या दोघांचं ते कॉम्बिनेशन आहे ज्यावेळी हृदयाची कार्यक्षमता कमी होत जाईल त्यावेळी ऑब्विसली ब्लड प्रेशर किंवा शरीरातून फिरणारं रक्त आणि त्याचा दाब हा कमी होईल त्यावेळी हायपोटेन्शनची एक कंडिशन निर्माण होते बरेच वेळा आपण पाहतो की प्रेग्नन्सीमध्ये हायपो हायपोटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर कमी होणं हे असतं काही हृदयरोगांच्या प्रकारांमध्ये म्हणजे वॉल्वलर हार्ट डिसिजेसमध्ये ब्लड प्रेशर हे कमी असतं मासपेशींच्या हृदयाच्या काही विकारांमध्ये जिथे मासपेशींटची पंपिंगची क्षमता कमी होते अशा वेळी सुद्धा ब्लड प्रेशर कमी असतं सो ब्लड प्रेशर कमी असणं <laughs> ही एक क्लिनिकल कंडिशन आहे आणि ही प्रत्येक हृदयरोगाची हो आजून उद्या होणार आहे कारण <laughs> हृदय जसं जसं अकार्यक्षम जस व्हायला लागतं तसं तसं त्याची तस काम करण्याची क्षमताही कमी होते त्यालाच आम्ही म्हणतो हायपोटेन्शन